देशातील नामांकित संस्थांमधून इंजिनियर, डॉक्टर शास्त्रज्ञ बनण्याचं तुमचं तुमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे मग त्या स्वप्नपूर्तीसाठी अकरावी बारावीचा प्रवेश घ्या शिवप्रताप आय आय टी अँड मेडिकल अकॅडमीमध्येच शिवप्रताप आय आय टी अँड मेडिकल अकॅडमी मधील अनेक विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवला आहे कारण शिवप्रताप अकॅडमी मध्येच आहेत हैदराबाद है कोटा येथील तज्ञ शिक्षक हैदराबाद येथील नारायणा पॅटर्न नीट जेई फाउंडेशन क्लासेस प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष मायक्रो लेव्हल टीचिंग स्मार्ट क्लासरूम मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस ची सोय वीकली मंथली टेस्ट डाऊट क्लिअरिंग सेशन्स त्यामुळे तुम्ही सुद्धा शिवप्रताप आय आय टी अँड मेडिकल अकॅडमी मध्ये प्रवेश घ्या आणि गाठा तुमचे ध्येय अधिक माहितीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर मी आबांना घरात सुद्धा बघितले आणि घराच्या बाहेर सुद्धा बघितले घरात ते बसले तर आबा तसे फार प्रॅक्टिकल होते प्रॅक्टिकल विचारांची ती व्यक्ती होती म्हणजे मी काही किस्ती जर तुम्हाला आबांच्या बाबतीत सांगितले तर अगदी घरात कुणाला माझ्या मोठ्या बहिणीला मार्क्स कमी पडले होते तर थोडीशी ती खचली होती हां तिला मार्क्स कमी पडले होते तर आबांनी तिला सांगितलं की आपण जे करू शकतो तेच करायचं आहे आणि एवढं खचण्यासारखं काही नसतं एक परीक्षा कोणाला कायमस्वरूपी मागं घेऊन जाऊ शकत न नसते आणि आबांच्या त्या बोलण्यानं तिला धीर आला आणि दुसऱ्या दिवशी आबांनी तिला एक पुस्तक आणून दिलं होतं नापास मुलांची गोष्ट जे ही लोक सगळी नापास झालेली आहेत तू नापास झालेली नाही आहेस तुला फक्त मार्क्स कमी झाले आहेत म्हणून तू आहेस या लोकांनी आयुष्यात नापास होऊन सुद्धा इतक्या मोठ्या पातळीवर उंचीवर गेलेले आहेत ते तर मग यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे तर मग इतक्या प्रॅक्टिकल विचारांचे आबा घरात होते किंबहुना समाजात आम्ही ज्यावेळेस आबांना बघितलं आबांची विनम्रता आबांची लोकांबरोबर बोलण्याची पद्धत एखादा प्रश्न हाताळण्याची पद्धत अशा दोन्ही दृष्टिकोनातून मी आबांना बघितलेलं आहे त्यामुळं आबांचे ते संस्कार माझ्यावर झालेत असं म्हणण्यापेक्षा आम्हा सर्वांवरच झालेले आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही पोकळी आबांची कुठलाही निर्णय घेताना जाणवते एक वडील म्हणून तर आबांची पोकळी नक्कीच मला जाणवते किंबहुना आज जा आबा जर असते तर एक फार वेगळ्या पद्धतीचं आयुष्य सामाजिक असेल किंवा वैयक्तिक असेल कुठेतरी आबांनी आम्हाला दिलं असतं एक आबा होते त्यावेळेस आबा फार कमी वेळ आम्हाला देऊ शकत होते पण जितका वेळ ते द्यायचे थोड्या काळात फार काही आबा आम्हाला शिकवून गेलेले आहेत अगदी एखादा घास बत्तीस वेळा चावायचा असतो हे सुद्धा आबांनी मला लहान असताना सांगितलं होतं मी इंग्लिश मिडियमला जात असल्यामुळे आम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे म्हणजे सावळजला जिथे इंग्लिश मिडियमला आम्ही शिकायचो आम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे म्हणून ज्यावेळेस शनिवार रविवारी आबा यायचे त्यावेळेस मला माझ्या भावाला बसून आबा मराठी न्यूजपेपर वाचायला लावायचे मराठी पेपर वाचायला लावायचे वाचा ला ला आबांनी अशाच काही आम्हाला सवय लावल्या वाचनाच्या सवय लावल्या चांगल्या लोकांना ऐकण्याची सवय लावली ज्यावेळेस आब आबांबरोबर आम्ही गाडीतून फिरायचो त्यावेळेस आबा नागनाथांना नायकवाडींचं कधीतरी भाषण ऐकायचे पोवाडे ऐकायचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दलचे पोवाडे ऐकायचे साठे मॅडम आहेत त्यांचे पोवाडे ऐकायचे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही आबांकडून शिकलो आणि आबांच्या विचारांचा आणि आबांच्या आचरण आचरणाचा आमच्यावर आपोआप प्रभाव पडत गेला त्यांना आम्हाला सांगायची गरज कधी वाटली नाही जे आम्ही लहानपणापासून सर्वांनी बघितलं तेच कुठंतरी आमच्याकडून आज होतं आहे आणि त्या गोष्टीचा नक्की आम्हाला कुठेतरी फायदा होतो आहे कारण की आ, लोक आम्हाला आपलंसं समजतात नेते म्हणून आबांनी स्वतःला काही तत्वांमध्ये बांधून घेतलं होतं आणि एक समर्पित आयुष्य त्यांनी जगलं म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे की आम्ही सगळे झोपल्यानंतर ते घरात यायचे म्हणजे रात्री दोन अडीच तीन जिथं आम्ही झोपायचो तिथंच लोक बसायचे तर आबा तिथं बसलेले आहेत लोकांबरोबर म्हणून आम्हीसुद्धा कुठेतरी इकडे तिकडे झोपलेलो असायचो तर, तर रात्री दोन अडीच तीनला आबा झोपायला जायचे आणि सकाळी सातला आबा बाहेरसुद्धा पडायचे तर मग नेते म्हणून मी ज्यावेळेस त्यांच्याकडे बघतो समाजासाठी आयुष्य कसं समर्पित करावं किंवा समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत कसं पोचावं हो हे जर आम्हाला कुणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कोणी शिकवलं असेल तर त्या आबांनी शिकवलेलं आहे